ब्रेकिंग बातमी, हिंसाचाराचं चित्रीकरण पाहून कारवाई करा असे आदेश दिल्ली हायकोर्टानं पोलिसांना दिलेले आहेत. प्रक्षोभक व्हिडिओ पाहून गुन्हे दाखल करा. दिल्ली हिंसाचार प्रकरणी दिल्ली हायकोर्टानं असे आदेश दिलेले आहेत. दिल्ली हिंसाचारात आत्तापर्यंत 22 जणांचा मृत्यू झाला आहे तर 250 अधिक जण जखमी झालेले आहेत. हिंसाचाराचं चित्रीकरण पाहून कारवाई करा असे आदेश दिल्ली हायकोर्टानं पोलिसांना दिलेले आहेत. प्रक्षोभक व्हिडिओ पाहून गुन्हे दाखल करण्याचे आदेश देखील दिल्ली हिंसाचार प्रकरणी दिल्ली हायकोर्टानं दिले आहेत दिल्ली पोलिसांना. सोनाली शिंदे आपल्या प्रतिनिधी आता आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. सोनाली, काय म्हटलंय न्यायालयानं त्यामध्ये? याबद्दलची सुनावणी होती. गेले एक 4 दिवसांमध्ये दिल्लीमध्ये ज्या घडामोडी पाहायला मिळत आहेत, मोठ्या प्रमाणात हिंसाचार आणि जाळपोळ झाली त्या पार्श्वभूमीवर सुनावणी होती. त्यामध्ये कोर्टाने असं सांगितलेलं आहे की ज्यांनी भडकवणारे भाषण केलेले आहे त्यांच्यावर तातडीनं गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्याचबरोबर पोलिसांना सुद्धा कोर्टाने खडे बोल सुनावलेले आहेत आणि तातडीनं FIR सुरू करण्याचे आदेश जे आहेत ते कोर्टाने दिलेले आहेत. उद्या पुन्हा याच्यावर सुनावणी होणार आहे. आजची जी सुनावणी आहे ती आज थांबवण्यात आलेली आहे. नक्की, धन्यवाद सोनाली दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. पुढची एक ब्रेकिंग बातमी येते. दिल्लीत उसळलेला हिंसाचार हा पूर्वनियोजित कट होता असा आरोप काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी केला आहे. भाजप नेत्यांच्या चिथावणीखोर वक्तव्यामुळे हिंसाचार उफाळल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. या प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनाम्या द्याव्या अशी मागणीही सोनिया गांधींनी केली आहे. याच मागणीसाठी उद्या सोनिया गांधी काँग्रेसच्या शिष्टमंडळासोबत राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत. हुए कांग्रेस कार्य समिति का मानना है कि दिल्ली में मौजूदा स्थिति के लिए केंद्र सरकार खास तौर से गृह मंत्री जिम्मेदार है और इन तौर से जिम्मेदारी लेते हुए गृह मंत्री को अपना इस्तीफा देना चाहिए. आणखी एक ब्रेकिंग बातमी, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केलेले आरोप भाजपनं फेटाळले. दिल्ली हिंसाचाराबाबत काँग्रेसकडून राजकारण सुरू असल्याचा आरोप भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला आहे. काँग्रेस की ऐसे टिप्पणियों से पुलिस का मनोबल गिरता है. वो जिस तरह से राजनीति कर रहे हैं इससे पुलिस के मनोबल पर प्रभाव होता है विपरीत. और इसलिए हम अभी भी अपील करेंगे कि इस पर राजनीति ना करें. पुन्हा एकदा बघूयात 15 मिनिटात 30 बातम्या. अहमदाबादमध्ये नमस्ते आणि दिल्लीत आगडोंब म्हणत शिवसेनेनं केंद्र सरकारवर टीका केली आहे. एकीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर आलेले असताना दुसरीकडे दिल्लीत हिंसाचाराचा उद्रेक झालेला होता. CAA आणि NRC वरून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांनी पंतप्रधान मोदींना दणका दिला आहे. बिहारमध्ये NRC लागू न करण्याचा निर्णय नितीश सरकारनं घेतला आहे. तसा ठरावच बिहार विधानसभेतल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात एकमतानं मंजूर करण्यात आला आहे.